नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, सध्या जो राजकीय आखाडा रंगला आहे त्याच्यातील निर्णय हुंकार आव्हाने फुटकार प्रति आव्हाने याची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात बातमी किंवा झळकते. पण हीच मंडळी जेव्हा मी जे सबस्टँडर्ड मेंटेनन्स आणि कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क याच्यावरचे वीज अपघाताचे व्हिडिओ टाकतो, वीज आगीचे व्हिडिओ टाकतो, पण नगण्य लोक ते पाहतात. कारण माझ्या या व्हिडिओमध्ये जे लोक अपघातग्रस्त असतात त्यांच्या घरातील परिस्थितीचं वर्णन असतं, त्यांचे आक्रोश असतात आणि थोडक्यात ते दुःखदायक असते. वीज आगीबाबतही शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती सांगतो. मला वाटतं लोकांना ह्या अशा दुःखदायक गोष्टी बरोबर वाटत नाही का, त्यांना दुःख होत नाही का, तर त्यांना अशा दुःखदायक बातम्या नकोच आहेत. अहो मला सांगा, राजकीय आखाडा म्हणजे हा कुस्त्यांचा फड आहे, ते तो एन्जॉय करायचा ठीक आहे, पण गरीबाची दुःख त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का, दुःखितांचे अश्रू पुसायला नको का, की सगळ्यांच्या हृदयातला करुणा भाव आटला, कानाला अशा दुःखदायक बातम्या नको आहेत का? मग नुसतं एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट एवढाच जीवन उद्देश आहे का? अहो जे संकट काळात अडकले त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवायला नको का, त्यांना धीर द्यायला नको का? पण आज कुणीही नगण्य लोक वीज अपघात वीज आगी याचे व्हिडिओ अतिशय नगण्य लोक पाहतात, वास्तविक पाहतात. सध्या जी मनुष्यहानी होत आहे वीज अपघातामुळे, प्रॉपर्टीचं नुकसान होत आहे वीज आगीमुळे, ते देशाचं नुकसान आहे, याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून माझी पॉलिटिकल पब्लिक, टेक्निकल पब्लिक, फायनान्शियल पब्लिक आणि पब्लिक इन जनरल यांना विनंती की, ठीक आहे तुम्ही राजकीय आखाडे पहा, पण या लोकांच्या दुःखाकडेही थोडं लक्ष द्या आणि त्यांचं दुःख कमी होण्यासाठी जे काही सेफ्टी मेजर आहे ते वीज कंपनीला घ्यायला सांगा, वीज वापर करणाऱ्याला सांगा. वीज कंपनीच्या लोकांच्या मनामध्ये बिंबायला पाहिजे की स्टँडर्ड काम करणं आवश्यक आहे, मग बिंबायला पाहिजे. आणि वीज वापरकर्त्याच्या मनातसुद्धा शेफ्टी रूल्स बिंबायला पाहिजे, आंग वळणी पडायला पाहिजे. म्हणजे वीज पुरवणाऱ्याच्या अंगी स्टँडर्ड काम करणं, आंग वळणी पडायला पाहिजे. वापरणाऱ्याच्या अंगी स्टँडर्ड काम करणं अंगी पडायला पाहिजे. असो सर्व मित्रांनो, काइंडली हेल्प इंग्लिश, काइंडली हेल्प. नुसतं आखाडे पाहणं नको, नुसतं आखाडे पाहणं नको, देशासाठी इकडेसुद्धा दुरितांचे तीर जाऊ हे पहा मंडळी. गरीब जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची देश साधू लखावा देवतेची जाणावा. कृपया बोर केलं असेल माफ करा, पण ही वीज सुरक्षा वीज कंपनीच्या आणि वापरकर्त्याच्या आंग वळणी पडली पाहिजे, आंग वळणी पडली पाहिजे, सवय पडली पाहिजे. थँक्यू मायसेल रामदास खंडाकडे, इन्चार्ज चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कमिशन, पर्सन सेफ्टी रिलेटेड. थँक्यू.